कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणींची शासकीय महापूजा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी पाण्याचे वारकरी म्हणून औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरूड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले. कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातून अनेक दिंड्याही पंढरपुरात दाखल झाल्या. संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने आणि फुलांनी सजवण्यात आलाय. कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागासह कर्नाटक आणि तेलंगणामधून लाखो भाविकांचं पंढरीत आगमन झालंय. भाविकांच्या गर्दीने संपूर्ण पंढरी नगरी गजबजून गेली.